महाराज यांच्या चुकून नादाला लागायचं नाही. असे चार जण रात्री 2 वाजले, 2 वाजता म्हणले आपल्याला पार्टी करायची म्हणले. 2 वाजता टाइम, 2 वाजले रात्रीचे, 2 वाजले हे चार जण होते आणि 2 वाजता हे म्हणले आपल्याला पार्टी करायची. टाइम कितीचा? 2 वाजले. एक जण लगेच कसं करतो, माझ्या बायकोनं काल माहेरावून गबूची गबू बोकडा आणलाय म्हणलं तिची पार्टी करू. ठीक आहे म्हणलं चला. आता हे चार जण गेले, बोकडं चोर आहे, दुसरा एक ज्याचं घर घर ज्याचं आहे ना ते कसं करतो, तुम्ही बाहेरच थांबा कारण घरामध्ये काळू कुत्रे म्हणला. ते जर काळू कुत्र्यान जर आपल्याला बघितलं तर ते काळू कुत्र भोकन, आणि त्या काळ्या कुत्र्यानं जर भोकलं तर काळू कुत्र भोकलं की मग ही बायको उठन, माझी बायको उठली की मग नंतर आपल्याला बोकडं चोरता येणार नाही. ठीक आहे म्हणले. हे तिघ जण इकडं थांबले, ते बोकडं घेऊन आलं, ह्यांनी इकडं पार्टी केली, बोकड्याची पार्टी वगैरे झाली आणि घरी आले. आणि घरी आलं सकाळी सकाळी घरी आलं की ते बाहेरच बोकडं दिसलं. ह्याला याला बाहेरच बोकडं दिसलं, हे लगेच कसं करतंय, हे बोकडं दारात कसं आलं? बाई म्हणली बोकड्याचं जाऊ दे, आपण रात्री 2 वाजता तुम्ही काळं कुत्र घेऊन कुठं गेलते? म्हणजे ह्यांनी तिकडे जाऊन काळ्या कुत्र्याचीच पार्टी केली. अशी हुशार होते इतके गाव करणार. त्याच्यामुळे ह्यांच्या चुकून नाला लागायचं ना. असंच एक दिवशी बसनी प्रवास करू लागलो आणि बसनी प्रवास करीत असताना मी आता 1 नंबरचं शीट धरलं होतं, तेवढ्या 10 रुपयांना वर चढला. आणि वर चढल्याच्या नंतर मला म्हणला माझं शीट आहे उठ. मी म्हणलं म्या काटल्या आधी ओठतो का नाही रे मला म्हणलं. आपल्या कशाला ह्यांच्या नादाला लागा? मी तिथून उठलं, मागच्या शीटा बसायला गेलो, त्याला पुढचं शीट दिलं. बरं पुढचं शीट दिलं, त्यानं गपचीप बसावना, गपचीप नाही बसला, असं खाली वाकून खाली वाकून महापाय खाजवायला महापाय खाजवायला. मी म्हणलं बाबा माझा पाय तू मलाच म्हणतोय प्याला का काय मला प्याला का? मी म्हणलं एकदा बघा ना पाय का खाली वाकून बघत होतो, मग नंतर म्हणतोय महाच पाय. मग महापाय दिसला ना, मग नंतर मग हे तुझे पाय तर मग मह कुठं गेले? मग म्हणलं मला माहिती का तो हे पाय? मी का तो हे पाय काय माझ्या गळ्यात बांधून बसतो का? इतके विचित्र मारा 10 रुपया. मग ते तिथून उठलं आणि तिथून उठून पुन्हा ते डायव्हर पशी बसायला गेलं. गिअर बॉक्सवर बसले डायव्हर पशी जाऊन, गिअर बॉक्स ते गरम झालेलं गिअर बॉक्स आणि हे वरी गडून दोघं गरम, हे गिअर बॉक्स खालून गरम आणि हे गडी वरून गरम. मारा 10 रुपयांना राहिलो. कोणतं वातावरण शेट होते बरं का? उन्हाळा असू, हिवाळा असू, पाऊस, सगळे वातावरण शेट होते. आता डायव्हर कड सारखं लक्ष, ते डायव्हर पशी बसलेलं होतं ना म्हणून सारखं लक्ष त्या डायव्हर कड. कळालं कळालं. ते गिअर टाकीत होता डायव्हर म्हणून त्याचं डायव्हर कड सारखं लक्ष, गिअर कसं टाकते. आता हे पठ्ठेल हुशार होता, ह्याला वाटलं गिअरचं दणकच उपसून काढायचं काय केलं. गाडी हॉटेलवर जेवायला थांबली ह्या तोपर्यंत ह्याने काय केलं, गिअरचं जे दणकं होतं ते उपसूनच काढलं. हा डायव्हर आला, डायव्हर बघत होतो गिअरचं दणकच दिसन. दणक कुठं आहे म्हणलं डायव्हर? मग तेवढ्यात लगेच ह्यो पठ्ठे आला, ह्यो पठ्ठ्या लगेच डायव्हरला कसं करतो साहेब? जेव्हापासून मी गाडीत बसलो तेव्हापासून निसतो तुम्हाला बघतो, तुम्ही आस पण ते दंड काय तुम्हाला निघलं नाही होता तो गिअर इतके विचित्र. मारा 10 रुपयांना ना त्याच्या चुकून यांच्या नादाला लागायचं. आम्ही तर ह्यांना असे लावून कोपरापासून हात जोडतो का ह्याच्या जवळ जात नाही ना, कारण 10 रुपयांना जवळ गेलो तो पहिला प्रश्न असा त्यांचा पेथा का पास्ता. आमच्या सारख्यानं काय सांगायचं, इतकी इतके हुशार आहे 10 रुपयांना. त्याच्यामुळे ह्या 10 रुपयांना चुकून अजिबात नादा लागायचं नाही बरं का. चला आपला विषय हा चाललाय, आपला मुद्दा हा चाललाय की पहिला पहिलू असा त्याचा अनुभव आपण घ्यायचाही नाही आणि लोकांना द्यायचाही नाही. कारण ह्या शरीराची आपल्याला काय कळाली पाहिजे, किंमत कळाली पाहिजे. वाक्य लक्ष देऊ नाही का, संत महात्मे जे सांभाळते त्याच्या मागं कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. जीवनातले जे लोक सांभाळते त्याच्या मागं काही ना काहीतरी दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे. हा देव जो सांभाळतो याच्या मागंही काही स्वार्थ नाही, पण संसारिक जे लोक सांभाळते त्याच्या मागं काही ना काहीतरी स्वार्थ आहे बरं का. जेणे हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंत हे ज्या बायकोवर प्रेम करायचं ती बायको राहते दारात, ज्या मित्रावर अवरात्र प्रेम करायचं तो मित्र राहतो माशाणापर्यंत. जावं लागतं ती एकट्याला शिकायला, हा धर्म दुसरीकडे कुठे शिकता येत नाही, सोपं नाही महाराज. हो 10 रुपयांना लोक नाही महाराज, त्याच्यामुळे 10 रुपयाली नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवच सांभाळतो आपल्याला, दुसरं कुणीच सांभाळत नाही. जीवनातले जे लोक आहेत ना याच्या मागे काही ना काहीतरी दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे म्हणून सांभाळतात बरं का. हो देव सांभाळतो याच्या मागे काय स्वार्थ आहे का, कुठल्या प्रकारचे दिल्या घेतल्याचा व्यवहार आहे का? नाही महाराज. संत जे संबंधित त्याच्या मागेही कुठल्या प्रकारचा दिल्या घेतल्याचा व्यवहार नाही.